विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा झाला पण सत्ता स्थापनेचं चित्र अस्पष्ट. मुख्यमंत्र्यांच्या अचानक सातारा दौऱ्यानं राजकीय तर्कवितर्कांना वेग. 8 दिवसांच्या नंतरही घोडं कुठे अडलं कळेना. भाजपचा मुख्यमंत्री का ठरत नाही याची कल्पना नसल्याचं शिवसेनेच्या संजय शिरसाट यांचं स्पष्टीकरण. मात्र महायुतीमध्ये कोणताही तणाव नसल्याचा दावा. महायुती सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला. 5 डिसेंबरला आझाद मैदानामध्ये नवे मुख्यमंत्री घेणार शपथ. एबीपी माझाला सूत्रांची माहिती. निवडणुकीमध्ये सत्तेचा गैरवापर आणि पैशांचा महापूर या विरोधामध्ये जनतेनं उठाव करण्याची गरज. शरद पवारांची प्रतिक्रिया. तब्बल 22 पराभूतांकडून ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पडताळणीसाठी तगडी फीज भरून अर्ज. तर ईव्हीएमवरती विश्वास असल्याचं सांगत घोटाळा असेल तर राजीनामा देण्याची श्रीगोंद्याच्या विक्रमसिंह पाचपुते यांची तयारी. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये भाजपचे 20 मंत्री दिसण्याची शक्यता. शिवसेनेला 12 ते 13 तर राष्ट्रवादीला 9 ते 10 मंत्रिपदं मिळण्याचा अंदाज. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये महिलांचा टक्का वाढणार. 4 महिला आमदारांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता. पंकजा मुंडे, अदिती तटकरे, देवयानी फरांदे आणि श्वेता महाले यांच्या नावांची चर्चा. वादग्रस्त तहसीलदार ज्योती देवरे पुन्हा एकदा चर्चेत. खेडमध्ये बोगस रेशन कार्डाच्या प्रकरणी दोघांनी तहसीलदार मॅडमला मागितली 10 लाखांची खंडणी. खेड पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. मुख्यमंत्री पदाच्या बदल्यात पालिकेवरती होणार तडजोड. विश्वसनीय सूत्रांची माझाला माहिती. मुख्यमंत्र्यांच्या अचानक गाव दौऱ्यामुळे शिवसेना आमदारांची धाकधूक वाढली. मुंबईच्या 3 उपनगरीय मार्गांवरती लवकरच धावणार 300 नव्या लोकल. तर वसईमध्ये उभं राहणार रेल्वे टर्मिनल. देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करत पंतप्रधान मोदी आणि रेल्वे मंत्र्यांचे मानले आभार. पश्चिम रेल्वेवरती मध्यरात्री 12:15 ते 16:15 तर मध्य रेल्वेवरती उद्या मेगा ब्लॉक. सेंट्रलवरती सीएसएमटी ते विद्याविहार तर हार्बरवरती पनवेल ते वाशीच्या दरम्यान 10 ते 4 वाजेपर्यंत ब्लॉक. उत्तर भारतामधल्या शीतवाऱ्यांमुळे राज्याला हुडहुडी. सोलापूर जिल्ह्यामधल्या जेऊरमध्ये किमान तापमान 6 अंशांपर्यंत घसरलं. धुळे परभणीमध्ये 8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये भारताच्या गुकेश आणि डिंग लॅरेन यांची 4 सामन्यांच्या नंतर 2-2 अशी बरोबरी. आज दुपारी 2:30 वाजल्यापासून 5वी मॅच. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.